अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यक्तींच्या प्रॉपर्टीवर आता बोजा लावून पैसे वसूल करणार, तसेच खासगी जागेवर अनधिकृत बांधकाम केलेले असेल तर त्याचा 7/12 देखील खर्चाचा बोजा लावण्यात येणार आहे। तर अनधिकृत बांधकामांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे। महापालिका स्थायी समिती सभागृहात अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, इतर पोलीस अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, तसेच महावितरणचे इतर अधिकारी, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, महापालिकेचे सर्व विभागीय उपायुक्त, महापालिका सचिव संजय जाधव, सर्व कार्यकारी अभियंता तसेच सर्व प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार अनधिकृत बांधकामे येत्या 15 दिवसात जमीनदोस्त करण्याचे निर्देश सर्व प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत। नवीन अनधिकृत बांधकामे, विशेषतः आरक्षित भूखंड आणि DP रोडवरील अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्याबाबतचे स्पष्ट निर्देश ही देण्यात आले आहेत। अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यासाठी पाहणी पथकाची नेमणूक केली जाणार असून कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे। अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने यापूर्वी दाखल केलेल्या MRTP केसेसवर पुढील कारवाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी बैठकीत उपस्थित असलेले पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना दिल्या आहेत। तसेच पोलीस विभागाच्या मदतीने यापुढे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। बैठकीत उपस्थित असलेले महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांना अनधिकृत बांधकामास विद्युत जोडणी देऊ नका अशा सूचना केल्या आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आणि पोलीस विभागाच्या वतीने सातत्याने अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध धडक मोहीम सुरू असते, तरी देखील अनधिकृत बांधकाम अनेक ठिकाणी होताना दिसतायत आणि म्हणून आज आम्ही एक महापालिकेचा कृती आराखडा अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबतचा तयार केला। त्या संदर्भात पोलीस विभागाचे DCP आपल्या कल्याण विभागाचे आणि दोघं ACP, सर्व आमचे उपायुक्त, वॉर्ड ऑफिसर्स, MSEDCL सुप्रीम इंजिनियर अशी एक आम्ही संयुक्त बैठक घेतली आहे। आजच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। एकतर MSEDCLला आम्ही विनंती केली होती की जे अनधिकृत बांधकाम आहे त्या इमारतींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण विद्युत कनेक्शन देऊ नका आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे। यापुढे अनधिकृत बांधकामला विद्युत कनेक्शन ते देणार नाहीत। पाणी न देण्याचा देखील आम्ही निर्णय यापूर्वी घेतला आहे। आता जे अनधिकृत बांधकाम करणारे आहेत तर त्यांच्याकडून अनधिकृत बांधकाम तोडण्याचे पैसे वसूल करण्यासाठी महापालिका क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचं कुठे जरी प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा प्रॉपर्टी टॅक्सवरती त्याची नोंद असेल तर त्या प्रॉपर्टीवरती बोजा लावण्याचे आम्ही आज निर्णय घेतलेला आहे। खाजगी जागेवरती बांधकाम केलेलं असेल तर तिथे देखील 7/12 हा खर्चाचा बोजा आम्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे। येणाऱ्या 3 महिन्यामध्ये सर्व अनधिकृत बांधकाम जे गेल्या काळात झालेले आहेत ते तोडण्याचे सूचना दिल्या आहेत। यापुढे कुठल्याही वॉर्डमध्ये नवीन अनधिकृत बांधकाम सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सर्व सूचना आम्ही वॉर्ड ऑफिसर्सना आणि पोलीस अधिकारी संयुक्तपणे आम्ही दिलेल्या आहेत। जे लोक राहत आहेत त्यांना सध्या आम्ही त्यांना नोटीसत्र पाठवत आहोत की तुम्ही जे राहत आहेत ती बिल्डिंग अनधिकृत आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्याबाबतचे एक तर पुरावे सादर केले पाहिजे, अदरवाईज ती बिल्डिंग अनधिकृत घोषित करणार आम्ही। अशा आता साधारणतः 15,000 तर नोटिसेस आम्ही रहिवाशांना देतो आहे, तर त्याच्या आता निर्माणाधीन तर जवळजवळ 20,000 आसपास अशा बिल्डिंग्स आहेत की ज्याच्यावरती अनधिकृतचा स्टॅम्प आहे, म्हणजे त्यात बिल्डिंग्सच नाही आहेत, त्यात काही चाळी असतील, समजा चाळी एक 100 एक चाळ आहे त्यात 100 खोल्या आहेत, तर ते सगळे 100 अशी ती असा तो आकडा आहे, म्हणजे 20,000 इमारती म्हणून नाही येते। परंतु साधारणतः 300 ते 350 आपले गुन्हे दाखल आहेत।